पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूर दौऱ्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या कामाची दखल न घेतल्याने मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोदी व्यापाऱ्यांप्रमाणे मार्केटिंग करून युवकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सोलापूरला येताना यापूर्वी दिलेल्या आश्वासन पूर्ततेची ऑर्डर घेऊन येतील असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात तसं काही झालंच नाही असा टोला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला. पण मला वाटलं की दोन मिनिट एखादा शब्द एखादा अर्थ वाक्य इथं शिंदे साहेबांनी जे काही केलं होतं, ऊर्जा मंत्री असताना जे पॉवर ग्रीडचा कार्यक्रम केला होता, संबंध देशाच्या प्रत्येक विभागांना एका राष्ट्रीय ग्रीड मध्ये जोडण्याकरता जो महत्वाकांक्षी प्रकल्प सोलापूर राहायचा होता तर त्यांनी सुरू केला होता, एवढं म्हणाल तर काही मिळवलं होतं दानच पाहिजे होती. मी आज देशाचा पंतप्रधान म्हणून येतोय आणि निवडणुकीपूर्वी जी भूमिका सोलापुरात मांडलेली होती त्याची पूर्तता करतो म्हणून सांगायला हवं होतं, हिंमत नाही सांगायची. म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये ते किती असत्य बोलले मी खोट म्हणत नाही, आता सगळं खोटच होत, ते बोलून गेले पण त्याची पूर्तता करू शकले नाही. आणि म्हणून मित्र आपली तरुण मंडळी फसली, आज सुद्धा जोर जोरात लाल किल्ल्यावरून जे भाषण मी हे भाषण फार लक्षपूर्वक ऐकत होती, ज्याच्यामध्ये भविष्याचा कुठल्याही प्रकारचा काय आतापर्यंत केलं आणि उद्या काय करणार आहे याचा त्यांनी अंदाजही बांधलेला नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.